सरस क्वालिटी ब्लड निर्माण होते आणि जे क्वालिटी ब्लड आपल्याला पाहिजे ते मार्केटमध्ये तसं मिळणार नाही. ते स्वजाती आपल्या तयार करणं हे जास्ती मजेशीर आहे. जेव्हा आपण स्क्रीनला गेलो दिवसाच्या 6 घ्या 8 घ्या 10 घ्या 12 घ्या तुमच्या खिशाला परवडतही तेवढ्या घ्या. पण निश्चित घ्या कारण की रक्ताची गरज पडली तर जी हात पसरावे लागतात ती वेळ योग्य इमर्जन्सी टाळण्यासाठी आणि इमर्जन्सी आली तरी पण ती सहजरित्या पार पाडण्यासाठी स्त्रीला आपल्याला उपयोगी पडते. हार्मोनल इम्बॅलन्स आपण काम करतोय आज समाजामध्ये तुमच्या लक्षात येतील येणारी तरुण पिढी मुली असतील नंतर मुलं असतील त्यांना अनेक जणांना हार्मोनल इम्बॅलन्स मधून जावं लागतं. पीसीओएस असेल पीसीओडी असेल आज कॅन्सरपर्यंत जाण्याचं जे प्रमाण आहे ते सुरुवात कुठून होते रक्त कमतरतेमुळे अॅनिमियामुळे रक्ताशयामुळे आज इथून सुरुवात होते. तुमच्या शरीरात जर काही क्वालिटी ब्लड असेल तर मला सांगा कुठले त्रास होतील. सिम्पल क्वेश्चन आहे की जर काही ब्लडच चांगल्या क्वालिटीचं असेल तर डिसऑर्डर व्याधी विकार आणि रोग व्हायचे चान्सेस फार कमी असतात. त्यामुळे जी क्वालिटी तुम्हाला द्यायची ती स्त्रीमुळे द्यायची. सपोर्टिव्ह आर रिक्वायर्ड. आजची काळाची गरज आहे की तुमच्या अंगाबरोबर तुमच्या दररोजच्या गोष्टींबरोबर तुम्हाला एक सपोर्टिंग देणं गरजेचं आहे आणि स्त्रीला इज अ ग्रेट सपोर्टिंग एक ऍडिशनल फूड सप्लिमेंट म्हणून त्याचा तुम्ही वापर करणं गरजेचं आहे. संयुक्त राष्ट्र सुद्धा सांगत आहे जगभरामध्ये जर काही तुम्हाला खरंच ताकदवान करायचं असेल तर संजय दत्त यांना ब्रँड अम्बॅसिडर बनवलेलं आहे. तर त्यांच्या मार्फत इन्सर्वच म्हणत आहे की आपल्याला स्त्रीला कन्झ्युम करणं गरजेचं आहे आणि आपण लकी आहोत की आपली स्त्रीला डीएक्सएनची स्त्रीला ही वर्ल्ड वाईड रेकमेंड केलेली गेली आहे. 10 वर्षासाठी डॉक्टर लिमला ब्रँड अम्बॅसिडर्स बनवलेले आहे की मॅल न्यूट्रिशन मधून कुपोषणातून बाहेर पडण्यासाठी. एक बॉटल रक्ताची जेव्हा गरज पडते ना तेव्हा हलत असते त्याच्यावरती आपण एक एक बॉटल सहज स्त्रीची स्वतःच्या बॉडीला शरीराला सहजरित्या देऊ शकतो. अन्नावाला युनिव्हर्सिटी जी आपल्या भारतातली आहे आणि त्यांनी सुद्धा प्रूव्ह केलेलं आहे की लहान मुलांवर त्यांनी जे लहान मुलांना स्त्रीला खायला दिल्या त्याच्यावरून त्यांच्या लक्षात आलं की मुलांचा हिमोग्लोबिन म्हणजे त्यांचा जो रक्ताचा स्तर आहे तो कसा झाला उंचावला गेला आणि त्यांच्या बॉडीमधलं जे ग्रोथ आहे विकास आहे तो व्यवस्थितरित्या मानसिक शारीरिक बौद्धिक मिळत गेला त्यामुळे आपण सहज घेऊ शकतो. जेवढा म्हणून 6 गोळ्या द्यायच्या म्हणजे जे सपोर्टिव्ह आपल्या बॉडीला पाहिजे एक उत्तम रक्तासाठी ते सपोर्टिव्ह आपल्या जवळजवळ 1.5 किलो अशा फळभाज्या आपण घेतल्या सहज सोपं नाहीये तर त्या चांगल्या क्वालिटी भाज्या मिळणं पुन्हा त्या न शिजवता खाणं कारण की कसं आहे की जितकं अन्न तुम्ही कच्चं खाल नॅचरल खाल ते तुम्हाला उपयोगी पडेल पण आपण काय करतो मसाला डाल घेताना शिजवून खात असतो त्यामुळे त्याचं न्यूट्रिशन आपण काय करत असतो कमी करत असतो. त्यामुळे जे चांगलं पिकवलेलं असं आपल्याला मिळणं आणि ते पचवणं फार कठीण झालेलं आहे त्याच्यामुळे सुप असं आहे की 6 स्त्रीला आपण सहज देऊ शकतो. 2 किलो असॉर्टेड म्हणजे चांगल्या अशा न्यूडल भाज्या फळं देणं तेवढं सोपं नाहीये पण 6 स्त्रीला आपण दिवसाकाठी देऊ शकतो. सोपं आहे सिम्पल आहे जस्ट घेऊन आपण शरीराला द्यायचं आहे आणि मग इकडे बघावं लागत नाही की मी पपया खाल्लाय की नाही मी संत्रा खाल्लाय की नाही. एकाच थाळीमध्ये काय काय वेळेला होतं आम्ही सफरचंदच खात जातो आणि केळ्याकडे बघत नाही मग आम्ही पेरूच खात राहतो मग गजा करतो मग त्यापेक्षा आपल्या शरीराला आवश्यक ते पण मिळत आहे आणि जे आपल्याला कल्पना पण नाहीये की जे आवश्यक आहे ते सुद्धा आपल्याला स्वतःमधून मिळतं म्हणजे सगळं शोधत बसायची वेळ येत नाही. इन्क्रीज युअर इम्युनिटी. कोरोनाने आपल्याला दाखवलेलं आहे की रोगप्रतिकारक शक्ती किती महत्वाची आहे आणि सतत अपग्रेड करणं गरजेचं आहे. आज उन्हाळा आलेला आहे आणि उन्हाळ्यामध्ये आपली गरज असते की बॉडी हायड्रेट ठेवण्याची त्यावेळेला सुरला आणि स्पायसी ह्याचं एक पाणी किंवा आपल्या साध्या लॅक्टिनचं पाणी सुद्धा शरीराला दिलं तर शरीर मजबूत राहील कूल राहील आणि मुख्य म्हणजे ऍक्टिव्ह राहील लढगा किंवा आजारी पडणार नाही. पीएसएल हॅज गिव्हन
फॉर्म्युला म्हणजे गॅनोडर्मा आणि एसजी टेक्नॉलॉजीने सगळे जे आपले प्रोडक्ट तयार केलेले आहेत ते युनिक टेक्नॉलॉजीने म्हणजे त्याच्यामधलं जितकं तत्व आपल्या आवश्यक आहे तेवढं ठेवून ठेवून त्याचा आपल्या शरीरात जास्तीत जास्त वापर कसा करता येईल या टेक्नॉलॉजीने सगळे प्रोडक्ट्स बनवले गेलेले आहेत. जेव्हा तुम्हाला मोठं काही घडवायचं असतं तेव्हा तुम्हाला स्वयंपाकातूनच सुरुवात करावी लागते. कारण तो जो 3% जो टॉपचा जो बिझनेस आहे किंवा रॉयल बिझनेस आहे तो थिंबा थिंबानेच गोळा करून होतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा मोठं स्वातंत्र्य घेतलं ते छोटे छोटे किल्ले काबीज करून घेतलं. त्यामुळे दररोज तुम्ही जे चहा कॉफी टूथपेस्ट साबण जे काही देत आहे त्याच्यामधूनच तुम्हाला चांगलं आरोग्य पण मिळणार आहे आणि चांगला ऐश्वर्य सुद्धा तुम्ही निवडून उभारू शकता. नारी तुमचं नारायणी डेफिनेटली समाजाचा 50% भाग हा महिला आहे पण जिथे आपण आज जे काम करणार आहोत तिथे 74% हे महिलेचं काम आहे आणि तिथे 74% महिला ह्या स्वतः त्याच्यातून आनंद घेत आहेत आरोग्याचं सुद्धा आणि ऐश्वर्याचं सुद्धा. महिलेच्या सहभागाशिवाय कुठलंही काम करणं होत नाही. मग ती सत्यनारायणाची पूजा असेल किंवा व्यवसाय असेल कुटुंब असेल मुलाचं शिक्षण असेल काही असेल त्याच्यामध्ये दोन्ही चाकरी व्यवस्थित चालणं गरजेचं आहे. आज प्रचंड बिझनेस यांनी उभे केलेले आहेत ते केवळ एक साधे सॉल्ट असेल टाटा सॉल्ट असेल किंवा खूप आहे टाटा सॉल्ट असेल टाटा मसाला असेल त्यांनी जे किचनमध्ये लागणार आहे दररोजचं लागणार आहे ते प्रोडक्ट्स आणि हाय क्वालिटी प्रोडक्ट्स हे सगळे त्यांनी एका प्लॅटफॉर्मवर आणून ठेवलेले आहेत. आजची उन्हाळ्याची गरज म्हणून आपण लेमॉन झी ह्या एका प्रोडक्टकडे बघूया. कोणी घेतंय लेमॉन झी आंबट लागतं गोड लागतं तिखट लागतं कसं तरी लागतं कसं लागतं मस्त लागतं अगेन गॅनोडर्मा चहा एक चांगल्या क्वालिटी शुगर आहे आणि त्याच्यामध्ये लिंबू ही जी आत्ता उन्हाळ्याची खूप गरज आहे. मी सिम्पल याच्यामध्ये सांगेन उन्हाळा सुरू झाल्यानंतर आपण पेयर शोधत असतो ऊसाच उन्हाळा कुठे लिंबू पाणी कुठे कोका कोला कुठे आणि कोल्ड्रिंक शोधायला सुरुवात होते. मग जो थंड चहा असतो आम्ही कोल्ड टीकडे पडतो कोल्ड कॉफीकडे पडतो आणि सगळं जे काही थंड देऊ शकतं थंडावा देऊ शकतं अशा पेयांकडे वळत असतो. मी रिक्वेस्ट करेन आज जेवढे जण आहेत तेवढ्या जणांनी ज्यांच्याकडे स्वतः ऑलरेडी पीत आहेत लेमॉनचं एक अख्खं बॅग घ्यायचं जे सॅचेट सॉरी नॉट द बॅग सॅचेट एक अख्खं घ्यायचं त्याच्यामध्ये 150 ते 200 तुम्हाला जेवढं जेवतं आंबटपणा 150 ml किंवा 200 ml तेवढं पाणी घालायचं आणि आपलं पिंक सॉल्ट जे आहे आय थिंक पिंक सॉल्ट जे BXL पिंक सॉल्ट आहे त्यातले 2 चिमटी किती 2 चिमटी त्याच्यामध्ये घालायचं ढवळ्याचं साधं पाणी एकदम साधं पाणी ढवळ्याचं आणि हळूहळू सिप करून घ्यायचं. पहिली गोष्ट एक डिटॉक्सिफाय योर बॉडी कूल्स डाऊन योर बॉडी पूर्ण शरीराला थंड करण्याचा प्रयत्न करते. तुम्हाला लक्षात येईल आजूबाजूच्यांना गरम होत आहे पण तुम्ही नॉर्मल कंडिशन हा फरक तुम्हाला सांगा तुमचं डायजेशन इम्प्रूव्ह झालेलं असेल सर्दी खोकला तापाची जर काही लक्षणं वाटत असतील तर ती कुठेतरी कटडाऊन व्हायला सुरुवात होईल म्हणजे तुमची इम्युनिटी बुस्ट होईल. एकच प्रॉडक्ट एवढं मजबूत आहे उन्हाळ्याचं आजूबाजूच्या कुठल्याही थंडगार पेयांकडे जायची काहीच गरज नाही. तुम्हाला जे पण असेल तर थंड पाण्यातून प्या तुम्हाला हवं असेल तर ते गरम पाण्यामध्ये सुद्धा त्याचं तुम्ही टी बनवून पिऊ शकता. एक लेमॉन झी फक्त तुमची मुलं सातत्याने काहीतरी रसना थम्स अप कोका कोला वगैरे असं काही काही बाहेर गेल्यानंतर ती मागतच असतात कारण त्यांना थंडावा असतं प्यास लागलेली असते ती प्यास घालवायची असेल तर लेमॉन झी सांगतो. स्वतःचं एक पॅक तयार ठेवायचं आपल्याकडून ऍटलीस्ट 10 लोकांपर्यंत हे पॅक द्यायचं. मी तुम्हाला सांगते वर्षभर तुमच्या
माझ्याकडे लेमॉन्सची ऑर्डर सातत्याने राहील. माझ्याकडे एक व्यक्ती आहे की जे हेलीपॅड म्हणजे जिथून चार्टर्ड विमानं उडतात त्या हेलीपॅडवर ते काम करतात, ONGCचे स्टाफ आहेत. आपल्याला कौतुक वाटतं, धिप्पाड माणूस आहे, ह्यूज माणूस आहे. ट्रेनर सुद्धा आहे जिममध्ये, स्वतःचं ट्रेनिंग सेंटर आहे आणि ते त्या हेलीपॅडवर स्टाफ आहेत मेंटेनन्ससाठी इंजिनिअरिंग. जेव्हा विमान उतरायला येतं ना अंग भाजून काढतं, जेव्हा टेक ऑफ करतं अंग भाजून काढतं. फक्त त्यांना महिन्यातून 5 दिवस ड्युटी असते. किती दिवस ड्युटी असते ती पण सहन करणं सोपं नाही. पैसा बक्कळ आहे, पैसा एकदम बक्कळ आहे, पण 5 दिवस तो जो हीट आहे ती शरीराने ऑब्झॉर्ब करणं, त्वचेने ऑब्झॉर्ब करणं आणि तुमच्या ब्लड सर्क्युलेशनने ऑब्झॉर्ब करणं सोपं नाही. 5 दिवसामध्ये त्यांना 2 ते 3 पॅक लागतात आणि ते काम करू शकतात. इतर जो स्टाफ आहे त्यांच्या बरोबरचा, त्यांनी बघितलं की हा तिथून आल्यानंतर सगळे असे गळपटून जातात, लिटरली अंग टाकून देतात. एवढं कूलिंग AC ऑन करतात आणि कूलिंगमध्ये असतात, ह्या व्यक्तीला तेवढा फरक पडत नाहीये. दुसऱ्या दिवशी सुद्धा उत्साहाने कामाला जातो. आज सिक्रूच्या हेलीपॅडचे सगळे व्यक्ती आज लेमॉन्सी वापरतात. गेल्या महिन्यामध्ये आपल्या महाराष्ट्र लेवलवर एका कॉम्पिटिशनसाठी शिवाजी पार्कमधून एक मुलगी कॉम्पिटिशनला जायची होती. वर्षभर तिने लेमॉन्सी वापरलेलं, स्कूलला वापरलेलं, पण निघताना तिला 2 पॅक अर्जंट हवे होते कारण की त्या 3 कॉम्पिटिटर्स जाणार होत्या आणि सांगलीला जाणार होत्या. आत्ता सांगलीचं तापमान काय विचारू कर आणि त्या सांगलीच्या याच्यामध्ये महाराष्ट्र लेवलवर जेव्हा तुम्ही कॉम्पिटिशनला ओपनली उतरता तेव्हा त्या सांगलीकर मेडल घेऊन जातात. पण मुंबईला मेडल घेऊन यायचं काम आज लेमॉन्सीने केलेलं. पण तुम्ही जेवढे कपॅसिटीने जेवढे ऍक्टिव्हली असाल तेवढा तुम्ही चांगला परफॉर्म करू शकता. मग ते थंड वातावरण असेल, तुमचं वातावरण असेल, कारण मुंबईमधले वाढलेल्या मुली सांगलीला परफॉर्म करणं सोपं नाही आहे आणि तिकडूनच्या मुली तर एकदम तरबेज असतात. तिथे सुद्धा आपल्या मुली जर का चांगल्या परफॉर्म करू शकल्या त्या लेमॉन्सीमुळे. आणि खास तिने हॉस्टेलवर मागून घेतलं का की मला अजून 2 बॅग द्या कारण की तिथूनचं जे टेम्परेचर आहे माझं बॉडी ऍक्सेप्ट करायला वेळ लागेल आणि मी कॉम्पिटिशनला लगेच उतरताना त्या माझ्यावर भारी पडायच्या अगोदर मी त्याच्यावर भारी पडणं गरजेचं आहे. एक साधं अपग्रेडेशन ऑफ क्वालिटी प्रोडक्ट्स जसे तुम्हाला परफॉर्मन्सला उपयोगी पडत असेल, आय थिंक यू नीड टू डू अ राईट इन्व्हेस्टमेंट. एक चांगली गुंतवणूक स्वतःमध्ये आणि परिवारामध्ये करणं गरजेचं आहे. लेमॉन्सी कूलिंगला चांगलं आहे, तुमच्या बॉडी परफेक्शनला चांगलं आहे, एंटायर बॉडी डिटॉक्सिफिकेशनला चांगलं आहे. तुम्हाला जे अपेक्षित आहे एका चहा कॉफी पाणी अन्नावर ते सगळं या लेमॉन्सी, फक्त आपण त्या प्रोडक्टकडे आपण बघत नाही आहोत. थंडी असेल तर गरम पाण्यातून प्या, उन्हाळा असेल तर साध्या पाण्यातून प्या, तुमचं सलाड असेल तर त्या सॅलॅडवर टाकून घ्या. माझ्याकडे तर पाणीपुरी बनली जाते त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही लेमॉन्सी वापरतो. कारण तुम्हाला आंबट काहीतरी हवी असतं, तुम्ही फळं खाता, फळाचा त्रास होऊ नये म्हणून आपण काहीतरी खट्टा मिठा काहीतरी घालत असतो. लेमॉन्सी खाल्ला लेमॉन्सीने त्याची टेस्टच इतकी सुंदर होऊन जाते की जे नेहमी आपण खाणारं अननस आणि कलिंगड असतं त्याची चव एवढी पालटून जाते, त्याचा त्रास पण होत नाही, डायजेशन चांगलं होतं आणि एक चांगली क्वालिटी तुम्ही बॉडीला दिली असते. स्वतःचा आज पॅक बुक करा आणि आपल्याबरोबर 10 जणांत किती 10 जणांपर्यंत लेमॉन्स इज व्हेरी रिझनेबल, इकॉनॉमिकल आहे, कोणाकडे देणं सोपं आहे, त्यांना गिफ्ट करा, त्यांच्याकडे प्रमोट करा. आणि मी तुम्हाला सांगू इव्हन लेमॉन्सीला तुम्ही फेशियलला सुद्धा यूज केलं ना आता उन्हाळ्यामध्ये, यू येस ट्राय इट आउट ऑफ दॅट. कारण की चहाचं किंवा कॉफीचं चॉकलेटचं फेशियल तर तुम्ही करता, त्याच्यामध्ये स्क्रब्स आहेत, ग्रॅन्युअल्स आहेत, छोटे छोटे दाणे आहेत, दॅट हेल्प्स यू टू क्लीन अप. असं पण लिंबू आपल्या त्वचेसाठी चांगलं आहे बरोबर. ते ग्रॅन्युअल्स फक्त अलगद तुम्हाला स्क्रब करणं गरजेचं आहे, खूप हार्ड हॅड रॅशली करायची गरज नाही आहे. स्पेशली लहान जर काही मुली असेल, त्वचा नाजूक असेल, त्यावेळेला सांभाळणं गरजेचं आहे. पण आजपासून पूर्ण हा जो एप्रिल मे इव्हन जूनपर्यंत जिथपर्यंत पाऊस व्यवस्थित येत नाही तिथपर्यंत थंड पाण्यातून तुम्ही लेमॉन्सी घ्या आणि मला कळवा जो रिझल्ट आहे. सगळीकडे
सर्दी खोकला आणि तापाने जर काय साथ आली असेल तिकडे सुद्धा तुम्ही सुरक्षित असता, कारण तुमची इनर पॉवर जी आहे ती लेमॉनजीने अपग्रेडेड ठेवलेली असते. कॅनोडर्मा चहाल आणि त्याच्यात चांगला समन्वय म्हणजे लिंबू तुम्हाला एक अपग्रेडेड मोशन देतो. आपल्याला एक साधारण ह्याच्यामध्ये रिटेल जो प्रॉफिट रेशो आहे तो रिटेल प्रॉफिट रेशो किती आहे 110 रुपये. म्हणजे 10 व्यक्तींपर्यंत तुम्ही पोहोचवला तर सहज तुम्ही 1200 याच्यामध्ये मिळू शकता. एक साधारण अभ्यास केला तर 10 लोकांपर्यंत पोहोचवलं तर 1100 पर्यंत तुम्हाला त्याच्यामध्ये एक प्रॉफिट रेशो मिळतोय. त्यानंतर तुम्ही तुमच्या मार्फत एक 6 लोकांमार्फत 60 डिस्ट्रीब्युटरपर्यंत अनेक जे आपल्याबरोबर जोडलेले आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचवलं तर एक साधारण 13,000 एक सिंगल प्रोडक्ट देऊ. एक सिंगल प्रोडक्ट तुम्ही चहाची कॉफीची त्याच्या पेयाची सगळ्याची जी गरज आहे पेमेंट सिस्टमची ती एका मार्फत पूर्ण करत असाल एक साधारण 13,000 तुम्हाला इनकम मिळू शकतं. तुम्ही स्वतः घ्यायचं आहे तुमच्या खाली 10 जणांना द्यायचं त्याच्यातून 6 सिलेक्ट करायचे आहेत आणि त्यांच्या मार्फत पुन्हा 10 आणि 6 पर्यंत अशा 60 लोकांपर्यंत पोहोचवलं तर सहज आपण 13,000 पर्यंत इनकम घेऊ शकतो. ही जी 6 मंडळी तुमच्याबरोबर जोडली जाणार आहेत त्यांना इच्छा असली पाहिजे आपल्याला स्वतःला वाढण्याची प्रगती करण्याची. अशी 6 मंडळी आपल्याबरोबर जोडायची त्यांच्यापर्यंत लेमॉनजी पोहोचवायचं आणि त्यांच्या पुढे त्यांच्या 7 लोकांपर्यंत पोहोचायला मदत करायची. एक प्रोडक्ट प्रत्येक घराची गरज आहे असं मला घर दाखवावी जिथे चहा प्यायला जात नाही जिथे पेय घेतलं जात नाही जिथे रोगप्रतिकारक शक्तीची गरज नाही. सगळ्या एकूण एक घरामध्ये गरज आहे फक्त आपण त्यांच्यापर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे. एकदा का त्या एका सॅशनचा त्यांनी आनंद घेतला ते सातत्याने तुमच्याकडे व्यवस्थितरित्या घेऊ लागतील आणि त्याचं त्यांना बेनिफिट मिळत राहिला तर ते इतरांना सुद्धा सांगत राहतील. अशा प्रकारे आपण चांगलं परफॉर्मन्स घेऊ शकतो इन्कम घेऊ शकतो. आपल्याकडे जर काय अशी 6 मधली 3 मंडळी आहे की ज्यांनी चांगलं काम केलंय म्हणजे साधारण 60,000 फी म्हणजे जवळजवळ 1.5 लाखापर्यंत त्यांनी त्यांचं परचेस स्वतःचं परचेसिंग किंवा इतरांसाठी परचेसिंग केलंय त्यावेळेला आपल्याला 1 टाइम फोन इन्सेंटिव्ह मिळतो 12,500 आणि हा 12,500 जो आहे त्याच्यातून तुम्ही काही घेऊ शकता. तुम्ही फोन घ्या तुम्हाला जे काही वापरायचं त्याच्यातून तुम्ही घेऊ शकता. हा तुम्हाला एक वेगळा परफॉर्मन्स अवॉर्ड कंपनीकडनं मिळतो तुम्ही चांगलं काम केल्याबद्दलचा तो परतावा असतो. नेक्स्ट आपल्या फ्रंटमध्ये असे चांगले जे पूर्ण फ्रंटचे 5 जण आहेत की ज्यांनी 12,500 वाउचर घेतले फोन इन्सेंटिव्ह जो 1 टाइम कंपनीने दिलेला आहे तो घेतलाय अशी आपल्या ग्रुपमध्ये 5 वेगवेगळ्या लाईनची फ्रंटची 5 व्यक्ती असतील तर आपल्याला काय मिळतंय 1 लाख. आणि असे 1 लाख घेतलेले मॅडम सुद्धा आहेत त्यांनी तर डबल घेतलेले आहे आणि मी 1 लाख घेतलेलं आहे. काळ्या व्हायला पाहिजे मॅडमना त्यांनी दोनदा हा 1 लाख परफॉर्मन्स अवॉर्ड घेतलेला आहे आणि आम्ही एकदा हा अवॉर्ड घेतला. आणि हा अवॉर्ड कधी घेतलाय आम्ही कोरोनामध्ये जेव्हा लोकांचं नोकऱ्या जात होत्या बिझनेस प्रॉब्लेम होता आणि लोकांना त्यावेळेला सुचत नव्हतं की आपला इन्कम सोर्स काय असावं अशा वेळेला जेव्हा तुमच्या घरात 1 लाख रुपये येतात आय थिंक आत्तापर्यंत केलेल्या सेवेचं आणि कंपनीच्या खरंच तीव्र दृष्टिकोनाचं एक चांगलं उदाहरण आहे की भर कोरोनामध्ये तुमच्या अकाउंटला 1 लाख रुपये न सांगता जमा होणं एक परफॉर्मन्स अवॉर्ड म्हणून 1 टाइम अवॉर्ड गिव्हन बाय द कंपनी असतं. केक खायला सगळ्यांना आवडतं. केकवरचं क्रीम खायला किती जणांना आवडतं सगळ्यांना आवडतं. पहिलं क्रीमकडे लक्ष जात येस IOC इज वन ऑफ द आयसिंग ऑन द केक म्हणजे क्रीम लेवलचं त्याच्यामध्ये आपण म्हणूया की क्रीम लेवलचा जो इंटेक आहे तो आयसिंग ऑन द केक आहे IOC. म्हणजे तुम्ही उभा केलेला जो बिझनेस आहे त्या बिझनेसमध्ये तुमचा जो मेन सीड स्टॉक आहे कारण कोणी तुमच्याकडे आल्यानंतर तुमच्याकडे काहीतरी वस्तू असली पाहिजे त्या एखाद्या गोष्टीबद्दल तुम्ही सांगितलं मी लेमॉनजी यूज केलं
मी क्लेमॉक्सी वापरलं आणि त्या व्यक्तीला आवडलं आणि त्याने सांगितलं सर मला दोन क्लेमॉक्सी पॅक द्या. दोन नंतर ऍटलीस्ट एक. पण तुमच्या घरात त्यावेळेला तो उपलब्ध असेल आणि दिला तर ते सॅटिस्फाईड. नंतर दिलं तर नंतर लागलं. तो जो सीड स्टॉक आहे तो आयुसी मार्फत तुम्ही तुमच्या घरामध्ये घेऊ शकता आणि त्याचं जे इन्कम आहे ते फॅबुलस आणि काउंटेबल. म्हणजे जेवढी लोक येत जातील वन टाइम घेत जातील तेवढं इन्कम तुमचं ते वाढत जाईल. तुमचे प्रोडक्ट त्याच्यामध्ये फ्री होऊन जातील. आपण एवढं एज्युकेशन घेतो त्याच्यामध्ये 25,000 नोकरी मिळवण्यासाठी आता 25,000 पण नाही 10,000 आणि 15,000 नोकऱ्या पण नाही आणि एवढ्या 5,00,000 घातल्यानंतर जर काय फक्त 10-15,000 आपण काम करणार त्याबद्दल मी म्हणेन 25,000 निश्चितच आयओसीमध्ये द्या. आयओसीमध्ये तुम्हाला प्रोडक्ट्स पण मिळतील, ते सीड स्टॉक पण वापराल आणि त्याच्यामार्फत तुम्ही बिझनेस सुद्धा रेज करू शकता. सीड स्टॉक पण वापरू शकता. एक साधारण तुम्ही बघाल तुमच्याकडे फ्रंटला जो फर्स्ट लाईनला आहे तो तुम्हाला 1,500 रुपये देतो, त्याच्या खालचा 1,000 रुपये देतो, त्याच्या खालचा 500 रुपये. म्हणजे हे जे थेंबे 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 आहेत ते प्रचंड इन्कम तुमचं होऊ शकतं आणि हे सातत्याने वाढत जातं. त्याला कंट्रोल नाही आहे, लिमिट नाही आहे. जितकी व्यक्ती जितके वेळा आणि जेवढ्या लोकांकडून येईल तसे तुमचं 1,500-1,500 हे सतत तुमच्या अकाउंटला दर महिन्याला येत राहील. एक साधारण आपण अभ्यास करूया की इन्व्हेस्टमेंट तुम्ही 5,00,000 केली, कुठल्याही व्यवसायाला 5,00,000 इन्व्हेस्टमेंट असते, त्याच्यानंतर एक साधारण 60 वर्षापर्यंत तुम्ही 1,00,000 हिशोबाने जरी इन्कम घेतलं तरी तुम्ही 7,20,00,000 पर्यंत एक ते इन्कम मिळवू शकता 5,00,000 इन्व्हेस्टमेंट मध्ये. पण सब्जेक्ट टू की तुम्ही चांगल्या रीतीने तो व्यवसाय करताय, तुम्हाला बिझनेस ड्रायव्हर्स म्हणजे तुम्हाला प्रतिस्पर्धी नाही आहे, सगळं स्मूथली झाल्यामध्ये कोरोना वगैरे आलेला नाही अशा काळामध्ये तुम्ही 60 वर्षाचं जर काही तुमचं आयुष्य घेतलं तर 7,00,000,000 पर्यंत तुमचं इन्कम झालं 5,00,000 इन्व्हेस्टमेंट नंतर. तर त्याच बदली जर काही साधारण 25,000 इन्व्हेस्टमेंट करते तुम्ही किती घेऊ शकते 2,33,00,000 हे साधारण मिनिमम मी घेऊ शकते 25,000 इन्व्हेस्टमेंट. सोपं आहे, लोकांना टेन्शन पण नाही, काही विकलं गेलं आहे ठेवलं गेलं आहे वेअर हाऊस आहे रॉ मटेरियल आहे मॅन्युफॅक्चरिंग आहे ह्या सगळ्या गोष्टींचा काही इथे संबंध नाही आहे. द कंपनी इज वर्किंग फॉर यू, सब्जेक्ट यू यू आर रेकमेंडिंग दॅट अँड युझिंग द प्रोडक्ट. एक आपण सुपर मार्केटचं कॉन्सेप्ट बघूया. सध्या एक मोठी कंपनी आहे जी सुपर मार्केट आहे ती आता डायरेक्ट